संकट मोठं आहे, मात्र जनतेच्या पाठीशी राहण्यासाठी पाठीवर 40 घाव घेऊन आम्ही महाराष्ट्रभर फिरतो आहोत, अशी भावनिक साथ आदित्य ठाकरे यांनी पैठण येथे घातली आहे. घटनाबाह्य पद्धतीने का असेना, पण सत्तेवर आहात ना, मग ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना मदत आणि धीर देखील द्या. परंतु सत्ताधाऱ्यांना 50 खोक्यांचा मात चढला आहे, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच संदीपान भुमरे यांनी 9 दारूचे दुकानं खरेदी केले आहेत, तर दुसरा वाचाळ मंत्री अब्दुल सत्तार हे जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का असं विचारतात. खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत घाणेरडे वक्तव्य करतात. मिंधे सरकारने हा काय बेशरमपणा चालवला आहे, असा घणाघाती सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी पैठण तालुक्यातील बालानगर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना विचारला आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पैठण तालुक्यातील डोणगाव येथील बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची पाहणी केली आहे. थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कपाशीच्या वाती आणि सोयाबीनची माती झालेली यावेळी पाहायला मिळाली. यंदा कांदा मोसंबी पिकांचेही अतोनात नुकसान झालेत. महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या पिकांचे पंचनामेही केलेले नाही आहेत. जिल्ह्यातील 5 पैकी एकही मंत्री इकडे फिरकला नाही. आपले गाऱ्हाणे मांडताना शेतकरी नितीन राठोड यांनी असूंना वाट मोकळी करून दिली आहे. अक्षरशः डसाडसा शेतकरी रडू लागला तेव्हा आदित्य ठाकरे यांनी धीर दिला आणि शिवसेना शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असा दिलासा दिला. हे सरकार आल्यापासून राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात आले. गुजरातमध्ये उद्योग वाढीस लागायला हवे. गुजरात हा आपल्या देशातील राज्य आहे, याबाबत दुमत नाही, परंतु राजकीय हस्तक्षेप आणि लाभासाठी हा आटापिटा चालला आहे, तो दुर्दैवी आहे. बेरोजगार आणि महिला यांच्यासाठी हे मिंधे सरकार काय करत आहे हा मोठाच प्रश्न आहे. शेतीबद्दल मला जास्त माहिती नसेल, कळत नसेल, पण कळकळ आहे. शेतकऱ्यांना तर हे सरकार आपले वाटत नाही. अशा सर्व परिस्थितीत मी शेतकरी संवाद यात्रा काढून व्यथा विवंचना जाणून घेतो आहे. गद्दारांनी पाठीवर केलेले 40 वार घेऊन मी तुमच्या पाठीशी राहण्यासाठी राज्यभर फिरतो आहे, अजून फिरणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बर दादा, हिरवे होता नाही तर आपण सर्व अतिवृष्टी म्हणजे अतिपावसाने झालेले नुकसानीचे सरसर पंचनामे केले. कांदा होतो कळवलाय कधी कळवलं माझंच नाही सर, सगळं तालुक्याचं नुकसान झालेलं आहे. यावेळी शेतकऱ्यांसह आजूबाजूच्या गावातील हजारो ग्रामस्थ उपस्थित होते. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा सत्कार आणि हारतुरे न स्वीकारता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी थेट व्यासपीठावर न जाता पायऱ्यांवरच उभे राहून लगोलग उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. प्रश्न विचारताच लोकांमधून एकाच वाक्यात उत्तरे आल्यावर त्यांनी मनोगत व्यक्त केलेत. या सभेस युवकांसह वयोवृद्ध शेतकऱ्यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, आमदार उदयसिंह राजपूत, तालुका प्रमुख मनोज पेरे, महिला आघाडी जिल्हा संघटक राखी परदेशी, माजी शहर प्रमुख प्रकाश वानुळे, युवासेना तालुका अधिकारी विकास गोरडे, युवासेना शहर अधिकारी अजय परळकर, पंचायत समिती सदस्य शुभम पिवळ आणि संत एकनाथ साखर कारखान्याचे माजी चेअरमन अंकुश रंदे हे हजर होते. यावेळी बिडकिनचे माजी सरपंच अशोक धर्मे, रामनाथ गोरडे, राजू परदेशी, सोमनाथ जाधव, विजय फासाटे, कैलास गोरडे, प्रवीण गोरडे आणि ऋषिकेश फासाटे उपस्थित होते. गौतम बनकर, MCN News, पैठण.